माझं नाव विष्णू परशुराम सुरवसे. मी शासनाच्या महसूल व वन विभागामध्ये दुय्यम निबंधक नवमुद्रांक विभाग यामध्ये सेवारत होतो. नंतर 2016 साली सेवानिवृत्ती झाल्यानंतर शेतीची आवड असल्यामुळं शेतामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचा या उद्देशानं मी विचार करत होतो की बाबा कुठलं पीक आपल्या भागात उपयोगी पडेल आणि सध्याची जी मजुराची किंवा वाढत्या खताची औषधाची जे काय इनपुट्स आहेत त्याच्या किमती वाढत चालल्यात आणि कुठल्याही पिकाला हमी भावाची खात्री नसल्यामुळं कुठलं पीक करावं याचा एक साधारण 5-6 महिने अभ्यास केल्यानंतर बरेचसे व्हिडिओ आणि बरेचसे जाणकार लोकांच्या शेताला भेटी दिल्यानंतर मी ह्या बांबू लागवडीचा निर्णय घेतला. त्यानुसार 2017 मी जळगाववरून नर्सरी धारकाकडून याची बांबूसा बांबूस ह्या जातीची 1100 रोपं आणली आणि त्याची 15x8 फुटावर लागवड आणि 4 वर्ष वेटिंग पिरियड. या पिरियडमध्ये शेतकऱ्याचं हे जे अर्थशास्त्र आहे ते जमणार नाही, तर तुम्ही काय करा ते जंगल करून टाका, त्याचं बांबूचं जंगल करा. जंगलामध्ये जसे वृक्ष त्यांच्या सोयीनं वाढतात त्यांचे स्पेसिंग घेतात, ज्यांना स्पेसिंग कमी मिळतं ते मरून जातात, ज्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो ते वाढतात. अशा पद्धतीने जंगलामध्ये बलकोवा जाती म्हणजे त्याला मराठीमध्ये भीम बांबू म्हणतात त्याची एक लाईन टाकली म्हणजे 7.5 फुटावर 15 फूट अंतर होतं 2 ओळीतलं, त्याच्यात परत 1.5 फुटाची अंतर टाकली की आता माझ्या पट्टीमध्ये हे दिसतंय ही जी आहे बलकोवा आहे. आणि या खालच्या प्लॉटमध्ये मी मानवेल जातीचे 5x5 फुटावर हां म्हणजे 15 अंतर होतं त्याच्यात 5x5 असे 3 ओळी 2 ओळी मध्ये टाकल्या आणि त्याच्यात मानवेल जातीची लागवड केलेली आहे. हे सर्व लागवडीचा रिझल्ट आता आज तुमच्या समोर आहे आणि आज मितीला या सर्व बांबूची तोडणी योग्य झालेला आहे. हा बांबू आता आम्ही तोडलेला आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. हा साधारण 20 फूट लांबीचा बांबू आहे, परिपक्व आणि हा पूर्ण भरीव बांबू आहे. मार्केटमध्ये आपल्याला पोकळी बघायला मिळते, मार्केटमध्ये सगळे पोकळ बांबू मिळतात. या बांबूचा ही बांबू द्राक्ष बागेला लावल्यानंतर कमीत कमी 25 वर्षे त्याला परत पाहिजे जरूर नाही, ह्याला वाळवी लागत नाही, कीड लागत नाही. बांबूच्या शेतीकडे वळलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे झिरो मेंटेनन्स आहे, याला जनावर खात नाही, याच्यावर अनुदानाचं स्वरूप कसं आहे. याचे शासनानं याच्यासाठी नॅशनल बांबू मिशन आणि महाराष्ट्र बांबू मिशन असे 2 योजना शासनाच्या आहेत. त्यामध्ये नॅशनल बांबू मिशन जे आहे तिथं रोपे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला बुकिंग करावं लागतं. तुम्हाला ऑनलाईन जर तुमचं ॲप्लिकेशन मंजूर झालं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रोपे मिळतात आणि वार्षिक अनुदान पण मिळतं. हां आणि 3 वर्षासाठी टोटल एका रोपाला 120 रुपये अनुदान आहे. ते लागवडीपासून ते 3 वर्षापर्यंत दिलं जातं, एका वेळेस दिलं जात नाही. रोपे फ्री दिले जातात आणि अनुदानही दिलं जातं. आणि महाराष्ट्र बांबू मिशनचंही तसंच आहे, शेतकऱ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये ते त्यांचा जर अर्ज मंजूर झाला तर मग त्यांना ते मेसेज येतो. आणि तुमचा एक मोबाईल नंबर एक सांग. हां माझा मोबाईल नंबर आहे 9423000742.